छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीवरून विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये सुरू असलेल्या पक्ष अंतर्गत वादावर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भाष्य केलं. यावेळी मंत्री भुमरे हे म्हणाले की खैरे आणि दानवे यांचा लोकसभेच्या जागेवरून जो काही पक्ष अंतर्गत वाद सुरू आहे तो शेवटपर्यंत असाच सुरू राहणार असून दोघांमध्ये ही लढाई शेवटपर्यंत सुरू राहील आणि त्यांच्याबद्दल मी अधिक बोलणार नाही. तसेच लोकसभा निवडणुकी संदर्भात शिवसेना शिंदे गटाकडून आपण देखील इच्छुक असल्याचं यावेळी त्यांना विचारलं असता एकनाथ शिंदे हे आम्हाला जे आदेश देतील ते आमच्यासाठी अंतिम असेल अशी प्रतिक्रिया भुमरे यांनी दिली आहे. पाहूयात. मी तुमच्या माध्यमातूनच बघितलं आणि तुम्ही सुद्धा त्यांचे जे काही दोघांचं आहे ते तुम्ही सगळ्यांना दाखवलेले. मला वाटतं हे शेवटपर्यंत हे त्यांचं असंच चालणार आहे आणि निश्चितच तुम्हाला सांगतो दोघांमध्ये शेवटपर्यंत ही लढाई चालू राहणार. तुम्ही पण इच्छा व्यक्त केली भुमरे साहेब. हां, तुम्ही पण इच्छा व्यक्त केली. मी जे शिंदे साहेब आम्हाला आदेश देतील ते आदेश आम्ही पाळणार. आपल्या राम मंदिराच्या घटनावरून पत्रिका दिलेली म्हणून आरोप प्रत्यारोप होतो, कसं होतं आपल्याकडे? मी या बाबतीत बोलू शकत नाही. मला काही माहिती नाही कोणाला पत्रिका दिल्या कोणाला नाही दिल्या. हे तुमच्या माध्यमातूनच मी बघितलेलं आहे. पण अजून मला अजून 22 तारीख 1 महिना बाकी आहे. ज्यांना मिळाल्या नसत्या त्यांनासुद्धा देण्याचा ते प्रयत्न करतील. पण या बाबतीत मी काही सांगू शकत नाही की कोणाला दिल्या कोणाला. उद्धव ठाकरे यांचं नाव नाही आहे ते कारण की VIP नसलं असेल तर तिथे सांगा. मी काय सांगतो ह्या बाबतीत मी बोलू शकत नाही. मला काही माहिती नाही त्यांचं नाव आहे नाही आहे. माझ्यापर्यंत काही अजून पत्रिका आलेली नाही आली आता सांगत नाही.